नवी मुंबईच्या तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहामध्ये सदाशिव पाठे विकास प्रतिष्ठान रायगड आणि समर्थ शांतिदूत परिवार महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रेरणा शिबिर संपन्न झाले. बंदीजनांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत प्रेरणा शिबिराचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक तथा युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण सचिनजी पवार महाराज पुणे यांचे प्रवचन यावेळी संपन्न झाले. प्रवचनाच्या माध्यमातून अनेक युवा तरुण बंदीजनांना जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अनेक समर्पक दाखले देत यापुढील जीवनात चांगला माणूस म्हणून कसे वागता येईल यासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव यांनी तरुण वर्गातील कैदी हे मोठ्या प्रमाणात असल्याने चिंता व्यक्त करत त्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळ हा कसा चांगला होईल यावर उदाहरणे देऊन बंदीजनांना उपदेश केला. तर ख्रिश्चन धर्मीय प्रतिनिधी फादर अनियन कुंजू, आंतरराष्ट्रीय वक्ते डॉक्टर पवन अग्रवाल, कृषीभूषण गोविंदरावजी पवार, राष्ट्रीय अध्यक्ष शांतिदूत परिवार काशीनाथ पार्टे, गोरक्षनाथ पोळ यांनी देखील बंदीजनांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून त्यांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विठ्ठल जाधव, तळोजा कारागृहाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गायकवाड, कल्याण आधारवाडी कारागृहाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक भोसले, उप अधीक्षक वाघ यांनी विशेष उपस्थिती लावली होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा समर्थ शांतिदूत परिवाराचे रायगड जिल्हा अध्यक्ष काशीनाथ स पार्टे रायगड भूषण यांनी केले होते. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतिदूत परिवाराचे सदस्य गोरक्षनाथ पोळ नवी मुंबई, अमीर पार्टे वनवे खालापूर, शरदजी भसाळे भिवंडी आणि सर्व कारागृह प्रशासन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य यावेळी केले असून या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे लोकिनचे प्रतिनिधी नवज्योत पिंगळे यांनी.